पत्रकार परिषद याच्यासाठी बोलवली की काल सोशल मीडियावर एक बातमी आली की आमच्या दांडगाव शहरातले काही माजी पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर मला काही पत्रकार बंधूंनी फोन करून विचारलं की शहराध्यक्ष ह्या नात्याने तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे. मग ते स्पष्टीकरण देण्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली. तर याच्यावर आमचं असं म्हणणं आहे म्हणजे दांडगाव शहर काँग्रेसच्या वतीने की जे माजी सचिव डी जी पाटील साहेब आहेत ते जिल्हा काँग्रेसची जेव्हा निवडणूक आपलं जिल्हा बँकेची निवडणूक जेव्हा झाली त्यावेळेस पक्षाशी त्यांनी जे म्हणजे पॅनलमध्ये पक्षाचे ते नाही लढले तर त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबित केलं. ते निलंबन त्यांचं कालपर्यंत कंटिन्यू होतं, निलंबन रद्द झालेलं नव्हतं. याचा अर्थ ते 2 वर्षापासून काँग्रेसमध्ये नाहीत, ते भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले हे मूळ हास्यास्पद आहे. कारण की ते काँग्रेसमध्ये नव्हतेच, तर ते मग भाजपमध्ये गेले त्याच्याने काँग्रेसला काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, आमचे जे माजी तालुकाध्यक्ष आहेत रतिलाल चौधरी आणि शहराध्यक्ष राजेंद्र नायडे यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला, तर त्याच्याने खूप मोठं काँग्रेसला नुकसान झालं असं काहीही नाही. कारण सत्ता असताना त्यांनी 12 वर्ष हे पद भोगलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी किती काँग्रेस वाढवली आणि आज काँग्रेसचं काय पोझिशन आहे ते तुम्ही सगळे पत्रकार बंधू पण बघताय, तुम्ही आमच्या बातम्या पण देताय, जे काही विविध कार्यक्रम होत आहेत. आम्ही पूर्ण तालुका 3 वेळेस प्रत्येक गाव पिंजून काढला, मग त्या शहर जोडो अभियान असो, कापूस दिंडी असो, किंवा आता बेघर लोक आणि राशन कार्डवाले जे त्यांचा विषय असो, आणि शहरात पण भरपूर लोक तालुक्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. आम्ही विविध सेलचं निर्माण करतोय, मग ते महिला काँग्रेस असो, आदिवासी सेल असो, SC ST सेल असो, अल्पसंख्याक सेल असो, आणि माझी शहराची कार्यकारिणी, तालुक्याची कार्यकारिणी, हे सगळं आम्ही प्रयत्न आमचे सुरू आहे. आणि यांची काय नाराजी होती काँग्रेसमध्ये की एवढे चांगले पदं भोगल्यावर, सत्तेमध्ये असताना भोगल्यावर हे भाजपमध्ये गेले, तर त्याच्याने काही काँग्रेसला फरक पडत नाही आणि काँग्रेस हा काही ही काही संपणार नाही, उलट जास्त जोमाने आम्ही कामाला लागू, हे सगळं सांगण्यासाठी आणि जनतेला कळायला पाहिजे. आणि पूर्वी काँग्रेस काय होती, आता काय काम सुरू आहे, तालुक्यातील काही पूर्ण माहिती नाही आहे. निलंबन जर त्यांचं मागे घेतलं तर तुमच्या काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा झाला असता असं आपल्याला वाटत नाही का? नाही, काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केलं म्हणजे काहीतरी विचार करून केलेलं होतं, परत घेतलं नाही 2 वर्षापर्यंत, याच्या मागेही काही विचार असेल. तर मग ते परत जरी आले असते तर आमचा फायदा कसा काय झाला असता? कारण की जर तुम्ही एवढे चांगले कार्यकर्ते, एवढे चांगले नेते, तुम्हाला पक्षाने एवढे दिवस का निलंबित ठेवू, हा विचार करण्यासारखा बाबा. म्हणजे त्यांना निलंबन मागे घेण्यात काही फारसा काँग्रेसचा फायदा नव्हता असा प्रदेशाध्यक्षांना वाटत होता असं आपल्याला म्हणायचं आहे? हो, तसं असू शकतं. कारण की जर कोणी प्रामाणिक कार्यकर्ता असेल किंवा तो खूप चांगलं काम करणारा असेल तर प्रदेशाध्यक्ष एवढे दिवस त्यांना निलंबित ठेवू शकत. तर त्यांच्या जाण्याने काँग्रेसला काही फरक पडलेला नाही, कारण की तो काँग्रेसमध्ये नव्हतेच 2 वर्षापासून. आणि उरलेले 2 पदाधिकारी जे गेलेले आहे माझी, त्यांच्याबद्दलही तुम्हाला सांगितलं, त्यांनी दाखवावं की त्यांनी किती कार्यकारिणी बनवल्या, किती सेल बनवले. आता मी हे सगळं माझ्या कामांच्या आणि तालुकाध्यक्षांनी जे काम केलेलं आहे त्याचे रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे, तसे रेकॉर्ड त्यांनी दाखवावे. माझ्याकडे संपूर्ण फाईल आहे की मी 8 महिन्यापासून शहराध्यक्ष बनल्यावर आणि व्ही डी पाटील 1 वर्ष 1.5 वर्षापासून अध्यक्ष तालुकाध्यक्ष बनल्यावर आम्ही काय काय केलं आणि नुकसान झालं, तर तसं काही झालेलं नाही. ते पण ते एकेकडे तुमचे विधानसभेचे उमेदवार होते. हो, तर आपण एवढ्या पक्षाच्या उमेदवारांना दिलेली आहे त्यांच्या बाबतीत निश्चित आपण नेतृत्वाला सांगायला पाहिजे होतं की बाबा आपण यांना घ्या किंवा यांचे निलंबन मागे घ्या, असं योग्य राहिलं असं आपल्याला वाटत नाही का? ज्यावेळेस त्यांचं निलंबन झालं त्यावेळेस पूर्ण जिल्ह्याची जी कार्यकारिणी पूर्ण जिल्ह्याची ती नवीन नियुक्त झालेली नव्हती, म्हणजे मी शहराध्यक्ष नव्हतो,
व्हीडी पाटील जे आहेत ते तालुका अध्यक्ष नव्हते, आम्ही एक सामान्य कार्यकर्ता होतो. त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षांनी जो वेळ देईल, जो सगळ्यांना जोडून ठेवेल अशी लोक निवडली आणि आम्हाला सांगितलं की बा तुम्ही नवीन तुमचे बॉडी बनवा आणि आम्ही कामाला लागलो. त्याच्यामध्ये त्यांना निलंबित केलं ते मागे का घेतली याच्यामध्ये आम्ही प्रदेशाध्यक्षांना सांगू शकत नव्हतो. ते त्यांनी का निलंबन मागे घेतलं नाही त्यांचा इंटरनल विषय. आणि त्यावेळेस जेव्हा निलंबन झालं त्यावेळेस आम्ही पदाधिकारी म्हणून ऍक्टिव्ह नव्हतो. आम्ही आमच्या विचारधारेप्रमाणे काँग्रेसमध्ये आहोत आणि आता ही सगळी जी उभारी आता काँग्रेसला मिळते त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष पण प्रदीपराव पवार, त्यांचा खूप सपोर्ट आहे आणि ते एकदम प्लेन बुद्धीने काम करतात. बरं, आता 2 दिवसापासून आम्ही पण न्यूज पेपर आणि पत्रकार आहेत तर त्यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की ते पूर्वाश्रमी जे आरएसएसचे आहेत हे तुम्हाला खरं आहे का आम्हाला ते त्यांनी स्वतः सांगितलंय ना सकाळ पेपरमध्ये याच्या अगोदर 15 दिवस पहिले एक बातमी आहे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे आहे. हो ते तर त्यांनी स्वतः कबूल केलं ना सकाळ पेपरमध्ये ती बातमी आली 15 दिवस अगोदर. म्हणजे बातमी माझ्याकडे सेव्ह आहे. म्हणजे त्यांच्या भाजपाशी आधीपासून अंतर्गत संबंध आहेत. होता ना आहे ना. तर फक्त ते गेले याच्यावर आम्हाला काही टीका करायची नाही. ते जावं त्यांनी तिथं मोठं व्हावं पण काँग्रेसला खिंडार पडला आणि काँग्रेसचं खूप मोठं नुकसान झालं हे चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आम्ही हे सगळं तक्रार परिषद घेतली आणि काँग्रेसची वाटचाल एकदम चांगली सुरू आहे. फक्त आम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल ती आम्ही घेणार आहे घेतोय. त्यांनी ते आरएसएसचे असं कबुली देऊन हे साबूत केलं का की आम्ही परत सोगरी परतलो? नाही तसं नाही बोलले ना ते पण ते सकाळ पेपरामध्ये त्यांनी बातमी तशी दिलेली आणि ती आलेली मोठी बातमी आली.